आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारणा बचाव कृती समितीला मान्यवरांचा पाठिंबा, येड्राव मध्ये केलं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. वारणा बचाव कृती समितीला पाठिंबा देण्यासाठी येड्राव मध्ये आज गावच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थितीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. इचलकरंजीकरांना वारणेचं पाणी देणार नाही अशी भूमिका घेत वारणाकाठच्या गावातून मोठी आंदोलनं सुरू आहेत. वारणा बचाव कृती समितीच्या वतीनं यात प्रामुख्यानं मोठी आंदोलनं करण्यात आली. वारणा बचाव कृती समितीला पाठिंबा देण्यासाठी येड्रावमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी येड्रावचे आधारस्तंभ विठ्ठलराजे नाईक निंबाळकर सरकार, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, माजी सभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर सरकार, येड्रावच्या सरपंच सुमनताई झुटाळ, उपसरपंच विजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, येड्राव गावातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, माजी सरपंच तसेच केडगावातील सर्व मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आमदार उल्हास पाटील, राजेंद्र पाटील येड्रावकर, सर्जेराव शिंदे, धनवडे, शिंदे वहिनी आदी मान्यवरांनीही उपस्थिती लावली. महानकार्य न्यूजसाठी येड्रावहून दत्तात्रय कदम.